मित्रांनो, जगात एकदम कुठचं घाणेरडो गलिच्छ आणि वाह्यात कार्यक्रम असलो ना, तो म्हणजे बिग कलियुगाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली की ना ह्या चेक करूचा असला ना तर ह्यो कार्यक्रम बघूत. अरे लोक देवाजी बी प्रोग्राम सोडून आता हे प्रोग्राम बघू लागले, बिग बॉस सारखे कार्यक्रम बघू लागले म्हणजे कलियुग सुरूच झाला ना. अरे काय तुम्ही बघता नक्की, ती नुसती भांडणं, त्याच्यात नुसती गाळी, आरडाओरडी, हे कार्यक्रम नक्की काय आतो मग अजून कळणार ना. तुम्ही बघतात तो बघतात तुमची टकली जरा मॅडच आहे बघणाऱ्यांची, पण मला घरात बारीक पोरा बिरा असतात त्यांना तुम्ही काय राखायतात, ती काय घडतली, ही भांडणं बी बघून त्यांचे काय संस्कार जातले. देवाचे कार्यक्रम दाखवाय जरा सुविचार कानात पडतील, ऑलिम्पिक्स गेम चालू आहेत ते दाखवाय, ते बघून ते जरा घडतील, पण हे फालतू थर्ड क्लास कार्यक्रम बघता तुम्ही. अरे मला तो वर्षून देव बघता भांडणं तुमचा होईमा, पुढच्या जन्मात ना कोकणात किंवा महाराष्ट्रात जन्म घेऊच्यात ना, डायरेक्ट रशिया, इस्रायल, पाकिस्तानात जन्म दिसतो तो देव, भांडणं होईमा तुमचा बघूजी. आणि हे इंडियातच चलतं ना कार्यक्रम, कारण की इंडियात जसं आपल्या आयुष्याचे घोडे लागलेले असले ना तरी बाजूच्या कसं चाललं, भांडण बिंडण असलं तर कान देऊन ऐकायचं, आणि बिग बॉस मध्ये तात चालतं ना. म्हणून तुमचं आयुष्य मेल्यानं एकदम अंधारात कंटेस्टंट आहात ना, ते घासून घासून आपल्या आयुष्यात काहीतरी केल्याने नाव त्यांच्या आता गेले येते. भांडणं बघण्यासाठी तुम्ही ते टी व्ही पुढे सगळं सोडून बसा नको, काहीतरी आयुष्यात मेल्यानं गोल ठेवा, लक्ष ठेवा, त्याच्यासाठी काम करा. बिग बॉस हिंदी, कन्नड, मल्याळम, आता मराठी येऊन थांबलं ना, आणि सत्यानं समाजाचं व्हायचं मेल्यानं जरा सुंदर, आणि टी व्ही बंद करा, चांगले कार्यक्रम घ्या.